नमस्कार मित्रो, अभ्यास गणिताचा या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीतील गुणोत्तर प्रमाण हा जो घटक आहे या घटकातील सराव संच 28 अभ्यासणार आहोत। सराव संच 28 मध्ये एकूण 6 प्रश्न आहेत, पण आपण काय करणार आहोत, या व्हिडिओ मध्ये फक्त प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2 चा अभ्यास करणार आहोत। या पुढील जे प्रश्न आहेत त्यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार असून त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हास मिळेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। आता मतलब प्रश्न पहिला काय आहे पहा, खालील प्रत्येक उदाहरणात पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा। आपणास या ठिकाणी दिलेल्या दोन संख्याचं प्रमाण काढायचे, ते प्रमाण कसं काढायचे, तर पहिल्या संख्येचे जे प्रमाण आहे ते दुसऱ्या संख्येशी काढायचे। आता या ठिकाणी दिलेल्या दोन संख्या तुम्हाला दिसतात, पहिली संख्या आहे 24 आणि दुसरी संख्या आहे 56। आपणास काय करायचे, पहिल्या संख्येचे आपण पहिली संख्या लिहून घेतलं, पहिल्या संख्येचे जे प्रमाण आहे ते दुसऱ्या संख्येशी काढायचे, म्हणून दुसरी संख्या आपण छेदस्थानी लिहिलं। आता अंशस्थानी 24 आहे, छेदस्थानी 56 आहे, या दोन्ही संख्येला आपण काय करणार आहोत, संक्षिप्त रूप देणार आहोत, आणि संक्षिप्त रूप दिल्यानंतर जे येणारं उत्तर आहे ते उत्तर म्हणजे प्रमाण असतं। आता 24 आणि 56 या दोन्ही संख्येला कोणत्या मोठ्या संख्येनं भाग जातं, तर या दोन्ही संख्येला 8 भाग जातं, म्हणून आपण अंशालाही 8 भागलं आणि छेदाला सुद्धा आपण 8 भागूया। आता पहा, 24/8 छेद 56/8। आता 24 8 भागूया, 8 3 24 आणि 8 पाडामध्ये 56 आहे, 8 7 56। आता काय झालं, या ठिकाणी 3 7 आलं, याला आपणास परत संक्षिप्त रूप देता येणार नाही, म्हणजे आपलं जे प्रमाण आलेलं आहे ते आलेलं आहे 3 7। त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, पहिली संख्या 63 आहे आणि दुसरी संख्या 49 आहे, पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर काढायचे, म्हणून पहिली संख्या वर लिहिलं आणि दुसरी संख्या आपण छेदस्थानी लिहिलं। आता 63 आणि 49 या ज्या दोन संख्या आहेत, या दोन्ही संख्येला 7 भाग जातो, कारण या दोन्ही संख्या 7 पाढ्यामध्ये आहेत, म्हणून आपण अंशालाही 7 भागूया आणि छेदाला सुद्धा 7 भागूया। आता 7 पाडा म्हणा बरं, 7 पाड्यामध्ये 63 आहे, 7 9 63, आणि या ठिकाणी 7 पाडा कितीपर्यंत म्हणावं लागेल, तर 7 7 49। जे आपलं उत्तर आलेलं आहे ते आहे 9 7। या दोघांनाही कोणत्याही समान संख्येनं भाग जात नाही, म्हणजे आपलं जे प्रमाण आलेलं आहे ते आहे 9 7। पहा, एवढ्या सोप्या पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवू शकतो। तिसरं उदाहरणामध्ये दिलेल्या संख्या कोणत्या आहेत, 52 आणि 65। आपण लिहून घेतल्या संख्या 52 छेद 65। पहा, हे उदाहरण सोडवत असतेवेळेस आपणास एकतर कसोट्या माहिती पाहिजेत, त्याबरोबर पाढे जर पाठ असतील तर आपण दिलेल्या संख्येला कमी वेळामध्ये संक्षिप्त रूप देऊ शकतो। आता 52 आणि 65 या दोन्ही संख्या 13 पाड्यामध्ये आहेत, म्हणून आपण अंशालाही 13 भागूया आणि छेदाला सुद्धा 13 भागूया। 13 पाड्यामध्ये 52 आहे, 13 4 52 आणि 13 5 65, आपलं उत्तर जे आलेलं आहे ते आहे 4 5। चौथ्या उदाहरणावरती दिलेल्या संख्या कोणत्या आहेत, तर त्या संख्या आहेत 84 आणि 60। काय करायचं, आपल्याला पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर काढायचे, म्हणजे प्रमाण काढायचे, ते लिहून घेतलं। आता 84 आणि 60 या दोन ज्या संख्या आहेत, या दोन्ही संख्येला कशानं भाग जातं, तर या दोघांनाही 12 भाग जातं, म्हणून इथं आपण अंशस्थानी 12 लिहिलं आणि छेदामध्ये सुद्धा 12 लिहिलं। काय वेळेस काय होतं, आता दोघांना 4 सुद्धा भाग जातं। जर तुम्ही अंशाला आणि छेदाला 4 भागलात, तर जे तुमचं येणारं उत्तर आहे त्याला परत संक्षिप्त रूप द्यावं लागतं। त्यामुळे अशा वेळेस काय करा, शक्यतो मोठ्या संख्येनं भाग करा, म्हणजे आपणास पुढे जे स्टेप येणार आहेत ते कमी येतील। आता 84 ला 12 भागूया, 12 7 84 आणि 12 5 60, तर आपलं उत्तर आलेलं आहे 7 5। पाचवं उदाहरण आहे, 35 पहिली संख्या आहे 35 आणि दुसरी संख्या आहे 65। आपण लिहून घेतलं 35 छेद 65, दोघाला हे कशानं भाग जातो बघा। आता दोघालाही एकक स्थानी 5 हा अंक आहे, म्हणजे यांना 5 कसोटीनं भाग जातं, म्हणून अंशाला आपण 5 भागूया, छेदाला सुद्धा भागिले 5 करूया। आता 5 7 35 अंशाचा भागाकाराला 7, छेदाला भागूया, 5 पाढ्यानं अगोदर 6 भागूया, 5 1 5, 6 मधून 5 गेले, 1 राहिले, इथं 15 ही संख्या मिळेल, 5 3 15। जे उत्तर आलेलं आहे ते आहे 7 छेद 13।
7 आणि 13 या दोन्ही संख्येला कोणत्याही समान संख्येने भाग जात नाही, म्हणून आपलं उत्तर जे आलेलं आहे ते आलेलं आहे 7 तास 13. पहा, अशा पद्धतीने आपण दिलेल्या संख्यांचं प्रमाण काढू शकतो. आता यामधलं सहावं उदाहरण आहे 121.99. पहिली संख्या आपण अगोदर लिहून घेऊया, 121.99. या दोन्ही संख्या जर तुम्ही पाहिला तर या दोन्ही संख्या 11 पटीमध्ये आहेत, म्हणजे आपण याला 11 भाग घालू शकतोय. म्हणून अंशालाही 11 भागलं, छेदाला सुद्धा 11 भागलं. तुम्हाला लक्षात येत असेल 121 ही जी संख्या आहे तो 11 वर्ग आहे. जर आपणास वर्गसंख्या माहिती करून घ्यायची असतील, वर्गसंख्या पाठ करायची असतील, तर याच व्हिडिओमध्ये प्लेलिस्टमध्ये आपणास वर्गसंख्येचा एक व्हिडिओ पाहायला मिळेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. 11 वर्ग 121 आहे, म्हणजे 121 जर आपण 11 भागलं तर भागाकार 11 येतो, आणि 99 जर आपण 11 भागलं तर ते 9 येतं. आपलं उत्तर काय आलेलं आहे, 11 9. तर अशा पद्धतीने आपण पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी कसं गुणोत्तर म्हणजे प्रमाण कसं काढायचं त्यावर आधारित उदाहरणाचा अभ्यास या प्रश्नाच्या माध्यमातून केलेला आहे. यानंतर प्रश्न दुसरा पहा, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा. प्रश्न पहिल्यात काय केलेलं होतं, आपल्याला दिलेल्या दोन संख्या होत्या आणि त्यामध्ये विचारलेलं होतं पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले प्रमाण काढा. आता या ठिकाणी काय करायचं, आपल्याला पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढायचे. आता पहिल्याच उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता दिलेल्या दोन राशी कोणत्या आहेत, तर सुरुवातीला 25 मणी आणि त्यानंतर दिलेले 40 मणी. आपण काय करूया, पहिल्या राशीचे म्हटले पहिली रास आहे 25 मणी, ते लिहून घेतलं. दुसऱ्या राशीशी दुसरी रास किती आहे, 40 मणी, ते लिहून घेतलं. यांचं गुणोत्तर काढायचे, म्हणजे त्याला आपण संक्षिप्त रूप देणार आहोत. आता दोघालाही कशानं भाग जातो पहा, दोघालाही 5 समान भाग जातो, म्हणून अंशात भागिले 5 केलं आणि छेदात सुद्धा भागिले 5 केलं. 5 5 25 आणि 5 8 40. तर जे गुणोत्तर आलेलं आहे ते गुणोत्तर आलेलं आहे 5 8. ठीक आहे, त्यानंतर दुसरं उदाहरण पहा. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला 40 रुपये आणि 120 रुपये दिलेले आहे. पहिली रास आहे 40 रुपये आणि दुसरी रास आहे 120 रुपये. या ठिकाणी आपणास एक नियम लक्षात घ्यायचे, हे जे दिलेले राशी आहेत या राशीमध्ये मापनांचे गुणोत्तर काढताना त्या मापनांची एकके समान असली पाहिजेत. इथं एकक रुपये आहे, याही ठिकाणी एकक रुपये आहे, एकक समान आहे, त्यामुळं आपण यांचं गुणोत्तर काढायला काहीच अडचण नाही. त्यामुळं काय केलं, पहिली रास लिहून घेतलं 40 भागिले दुसरी रास लिहून घेतलं 120. आता या दोघांनाही 40 भाग जातं, कारण या दोन्ही संख्या 40 पटीत आहेत. पहा 40 त्रिक 120 येतं, म्हणून आपण काय करूया, अंशाला सुद्धा भागिले 40 करूया आणि छेदाला सुद्धा भागिले 40 करूया. 40 एके 40 आणि 40 त्रिक 120. तर आपलं जे गुणोत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे 1 3, म्हणजे 1 रुपयास 3 रुपये. यानंतर तिसरं उदाहरण. तिसऱ्या उदाहरणामध्ये पहिली रास काय आहे पहा. पहिली रास आहे 15 मिनिटे आणि दुसरी रास आहे 1 तास. आपण जर यांचे एकक पाहिले तर पहिल्या राशीचे एकक आहे मिनिट आणि दुसऱ्या राशीचं एकक आहे तास. आपणास या दोन्ही राशीचे जे दिलेले एकक आहेत किंवा त्यांचं जे मापन आहे ते वेगवेगळं दिसून येतं, कारण यामध्ये एकक सारखे नाहीत. मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस आपल्याला यांचं गुणोत्तर काढते वेळेस सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची, हे जे राशी आहेत त्यांचे जे एकक आहे ते एकक समान असले पाहिजेत. ते आपण समान करून घेऊया. पहिल्या राशीचे एकक आहे मिनिट, आपण काय करणार आहोत, दुसरी जी रास आहे तासामध्ये दिलेली त्याचं सुद्धा मिनिटामध्ये रूपांतर करणार आहोत. तर 1 तास म्हणजे किती मिनिटे, तर 1 तासामध्ये 60 मिनिटे असतात. मग आपण मांडणी करते वेळेस दोन्ही राशी मिनिटामध्ये लिहून घेऊया. सुरुवातीला पहिली रास आहे 15 मिनिटे, ती लिहून घेतली. दुसरी रास आहे 1 तास, 1 तास म्हणजे 60 मिनिटे. आता दोघांचं एकक काय झालं, समान झालं, म्हणजे आपण या ठिकाणी भागाकार करायला आता काही पण अडचण नाही, संक्षिप्त रूप द्यायला कुठेही अडचण येणार नाही. अंशस्थानी 15 आहे, छेदस्थानी 60 आहे, दोघाला 15 भाग जातो, म्हणून अंशाला भागिले 15 केलं, छेदाला सुद्धा भागिले 15 केलं. भागाकार करूया, 15 एक 15 आणि 15 चौक 60. तर आपलं उत्तर आलेलं आहे 1 4. जे गुणोत्तर आहे ते आहे 1 4. आता चौथं उदाहरण पहा. चौथ्या उदाहरणामध्ये दिलेली पहिली रास आहे 30 लिटर आणि दुसरी रास आहे 24 लिटर. या ठिकाणी दोन्ही राशींचे जे एकक आहेत ते समान आहेत, त्यामुळे आपल्याला गणित करायला काही अडचण येणार नाही. सुरुवातीला काय केलं, आपण पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढायचे, म्हणून पहिली रास लिहिलं 30 लिटर, दुसरी रास आहे 24 लिटर.
त्याला संक्षिप्त रूप देऊया, दोघांना सहानं भाग जातं, म्हणून अंशाला भाग केले सहा केलं आणि छेदाला सुद्धा भाग केले सहा आपण या ठिकाणी करूया. सहाच्या पाड्यामध्ये तीस, सहा पंचे तीस, सहाच्या पाड्यामध्ये चोवीस आहे, साहींचो चोवीस. तर आपलं जे गुणोत्तर आलेलं आहे ते पाचास चार आलेले, पाच अंश छेद चार म्हणजेच पाचास चार. आता पाचव्या उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता, पाचवे जे उदाहरण आहे ते तिसऱ्या उदाहरणासारखंच येत आहे. पाचव्या उदाहरणामध्ये पहिली रास जी आहे ती 99 किलोग्रॅम आहे आणि दुसरी रास आहे ती 44,000 ग्रॅम आहे. पहिल्या राशीचे एक किलोग्रॅम, दुसऱ्या राशीचे एक एक ग्रॅम आपणास या ठिकाणी डायरेक्ट गुणोत्तर काढता येणार नाही. सर्वात अगोदर काय करावं लागेल, दोघांची रास जी आहे म्हणजे एकक जे आहेत ते सारखे करून घ्यावे लागतील. आता आपल्याला माहितीच आहे एका किलोग्रॅममध्ये 1000 ग्रॅम असतात. आपण जरा 99 किलोचं ग्रॅम केलं तर पहिली रास ग्रॅममध्ये येईल, दुसरी रास ग्रॅममध्ये आहे आणि आपण यांचं गुणोत्तर काढू शकतो. मग 99 किलोग्रॅमचे किती ग्रॅम होतात पहा, 99 किलोग्रॅम लिहिलं, एका किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात म्हणून आपण या ठिकाणी 3 शून्य दिलं, तर हे झाले 99,000 ग्रॅम भागिले या ठिकाणी किती ग्रॅम आहेत, 44,000 ग्रॅम. आता लक्षात घ्या या ठिकाणी भागाकार आपण कसा करायचा, अंशामधले 3 शून्य कमी झाले, छेदामधले 3 शून्य कमी झाले, संख्या कोणकोणत्या शिल्लक राहिल्या, 99 अंश छेद 44. आता या दोघांना 11 भाग जातं कारण या संख्या 11 पाढ्यातील आहेत, 11 पटीत आहेत. 11 9 99 11 44 तर गुणोत्तराला 9 अंश छेद 4 म्हणजेच 9 4 म्हणजेच हे 9 ग्रॅम जसे 4 ग्रॅम आहेत. आता सहाव्या उदाहरणामध्ये 1 लिटर आणि 250 मिलीलिटर एकक वेगवेगळे ते एकक समान करून घेऊया. एका लिटरमध्ये 1000 मिलीलिटर असतात ते लिहून घेतलं भागिले दुसरी रास किती आहे, 250. आपण भागाकार करताना सुरुवातीला हे शून्य कमी करून घेऊया. शिल्लक काय राहिलं आता, 100 अंश छेद 25. आता दोन्ही संख्या 25 पाढ्यात आहेत म्हणून अंशाला भागिले 25 करूया, छेदाला सुद्धा भागिले 25 करूया. 25 चौक 100, 25 एक 25, उत्तर आलेलं आहे 4 रास 1. उदाहरण क्रमांक 7 पहा, 60 पैसे आणि 1 रुपया याही उदाहरणामध्ये वेगवेगळे एकक आहेत, एकक समान करून घेऊया. 60 पैसे जशास तसे लिहिले, छेद 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता या दोन्ही संख्येला 20 ने भाग जातो म्हणून अंशाला भागिले 20 केलं, छेदाला सुद्धा भागिले 20 केलं. 20 त्रिक 60 आणि 20 5 100, 3 अंश छेद 5 म्हणजेच 3 5. मग अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, दिलेल्या ज्या दोन संख्या आहेत, दोन राशी आहेत, त्यांचं गुणोत्तर काढू शकतो. फक्त त्यासाठी काय केलं पाहिजे, ज्या राशी दिलेल्या आहेत त्यांचं एकक मात्र समान असणं गरजेचं आहे. आठवं गणित, याही ठिकाणी वेगवेगळे एकक आहेत. पहिल्यांदा 750 ग्रॅम आहे भागिले 1/2 किलो म्हणजे 500 ग्रॅम आपण रूपांतर करून घेतलं. अंशातला शून्य कमी झाला, छेदातला शून्य कमी झाला, शिल्लक काय राहिलं, 75 अंश छेद 50. आता दोघंही 25 पाड्यामध्ये आहेत म्हणून अंशाला भागिले 25 केलं, छेदाला सुद्धा भागिले 25 केलं. 25 पाड्यात 75, 25 3 75, 25 पाड्यात 50 आहे, 25 2 50, तर उत्तर आलेलं आहे 3 2. आता याच प्रश्नातलं शेवटचं उदाहरण आहे, पहिली रास आहे 125 सेंटीमीटर आणि दुसरी रास आहे 1 मीटर. लक्षात घ्या, एका मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात, म्हणजे आपण या मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करून घेऊया आणि गुणोत्तर काढूया. पहिल्या राशीचं दुसऱ्या राशीशी गुणोत्तर काढायचे म्हणून पहिली रास लिहिले 125 भागिले दुसरी रास आहे 1 मीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. आता या दोघालाही 25 ने भाग जातं कारण या संख्या 25 पटीत आहेत. ठीक आहे, लिहून घेतलं, 25 5 26, 25 चौक 100, 5 अंश छेद 4 या दोन्ही संख्येला समान संख्येनं भाग जात नाही, तर आपलं उत्तर आलेलं आहे, आपलं गुणोत्तर आलेलं आहे 5 4. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय केलं, सराव संच 28 मधील फक्त प्रश्न क्रमांक 1 आणि 2 अभ्यास केलाय. जे पुढील प्रश्न आहेत म्हणजे प्रश्न 3 ते 6 याचा अभ्यास आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.